टायगर आजी सोबतचे पण आहेत भरपूर व्हिडिओ बघितले बघितले अरे बंटी काय चॅलेंजचं काय झालं तैरीचं पण पिण्यासाठी रेडी आहे येणारच का होतो हे अजूनपर्यंत मला तरी निदान माहिती नाही मुणकर साहेबांना माहिती असेल नक्की नमस्कार मी तांबडेकर महेश तुमचे स्वागत करतो आजच्या डेली व्लॉग मध्ये आणि आज आहे 13 तारीख आता 13 तारीख कशी असते शुभ असते अशुभ असते मला माहिती नाही पण आजच्या दिवशी एक पूजा आहे दक्षिणवाडीतली त्या पूजेला चाललोय आजच्या दिवसाला बंटीने एक चॅलेंज केलेलं आहे ते चॅलेंज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते चॅलेंज काय आहे आता ते सगळं तुमच्यावरच आहे लास्टला तुमच्या लक्षातच येईल का बोललोय असं ते चॅलेंज आहे ते तर आता आपल्याला जायचं ते दक्षिणवाडीमध्ये चला सोबत राहा असेच आणि आजचं गावातलं वातावरण बघा आणि आता तिकडे स्पेशल आयटम तयार होत आहे कैरीचं पण तर जाता जाता जाऊन बघूया आमच्या वायफाय कट्ट्याला आणि इकडे बटाटे सोलून झाले आहेत बटाट्याचं काय बनवतो कैरी आहेत अरे वा वा आणि आपला चिंटू आता आपल्यासाठी स्पेशल कैरीचा आयटम बनवतोय चिंटू भाई काय आयटम बनवतोय बनेल तेव्हा कळेल आणि चिंटू आपला मालवणी आहे प्युअर मालवणी पण मालवणी बोलता येत नाही हा माझ्यासारखंच आहे त्याचं पण स्पेशल आयटम आज आता दुपारी आपल्याला जायचंय पूजेसाठी चिंटू येणार ना पूजेला हो नक्कीच हो दक्षिणवाडीत पूजा आहे ना आता थोडासा असा प्लॅन झाला जायच्या आधी दुपारची वेळ आहे आता गेट पर्यंत पोहोचलो दक्षिणवाडी पत्रकार विष्णू रावडे साहेब आहेत नमस्कार रावडे साहेब नमस्कार सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत श्रीदेव महापुरुष देवालय आणि रंगमंच दक्षिणवाडा यांच्या वर्धापन दिन आज 15वा साजरा होत आहे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद उत्तरवाड्याचा मी आहे आणि हा जो कार्यक्रम होतो दक्षिणवाडीमध्ये सर्वसाधारण 13 तारीखला होतो इथपर्यंत मला माहिती आहे पण 13लाच का होतो हे अजूनपर्यंत मला तरी निदान माहिती नाही मुणकर साहेबांना माहिती असेल मुणकर साहेब दक्षिणवाडीतले त्यामुळे त्यांना माहिती असणार असायला की पहिला जो वर्धापन दिन झाला साजरा तो 13 तारीखलाच झाला 13 तारीखला आणि त्यामुळे आता हा 2009 पासून हा 13 ती तारीख फिक्स आहे आणि ते आम्ही फिक्स करून ठेवलेली आहे की म्हणजे कसं असतं की आपल्याला कोण येणारे जाणारे असतील पाहुणे वगैरे असतील तर त्यांना ते एक 13 तारीखच्या सुट्टीचा वगैरे प्रॉब्लेम येत लहान मुलांना वगैरे सर्व फॅमिलीला घेऊन अगदी आनंदाने या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून ते 13 आम्ही फिक्स ठेवतो हो धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल चला समुद्रावर जाता जाता इकडे काय चाललंय बघा आणि इकडे हे बघा सकाळी जे कैरीचं पणं बनवत होते ना ते आता रेडी झालंय आणि ते आता आपल्याला बनवून देणार आहेत हे बघा काहीतरी तयार होत मोठं
आणि इकडे बघा आता प्रोफेशनली चाललंय सगळं, आईस वगैरे टाकला, बर्फ टाकला त्याच्यात. हे टोटल बनवलं कोणी? दर्शन. वा, दर्शननी बनवलेलं आहे. दर्शनने बनवलेलं आहे. हा, दर्शन कुकिंग येतं का तुला? नाही येत. थोडस फक्त त्यांनी बघून बघून शिकला, युट्यूबवर बघून बघून केलेलं आहे. आणि आता कैरीचं पण पिण्यासाठी रेडी आहे. कोण टेस्ट करणार? बाळा करणार. बाळा, बाळाकडे ते बाळा टेस्ट करतो. लगेच आधी जात वर गेलेला आहे छान म्हणून. भावाने बनवलंय ना? हो, मी पण टेस्ट करतो. हा भाचा. ओके, आणि हा भाव. मी टेस्ट करतो. चला आता समुद्रावर जाऊया. आणि जाता जाता आपल्या युट्यूबर वहिनींचं घर आहे समोर, तर भेट देऊया. सगळे जण बसले तिथे. सुमित जोशी कुठे आहेत? आणि इकडे आपल्या युट्यूबर वहिनी आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. मग काल काय पैठणी नाही मिळाली? नाही, आउट झाली. सासूबाई ना? हो. मिस्टर कुठे आहेत? कॅमेराच्या मागे असतात नेहमी ना ते. हे बघा सुमित जोशी. आणि चांगलं एडिटिंग चांगलं आहे, कॅमेरा वर्क चांगलं आहे. आणि आता व्यवस्थित बोला ना, तर आमच्याकडे रिटेक हा विषय नाही आमच्या चॅनलला. त्यांच्याकडे चार चार रिटेक असतात ना, माहिती करायला लागत. मग काय वहिनी काय बोलतात? आणि अभिनंदन पहिला, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता लवकरच पेमेंट येऊ. हो, आता येईल लवकरच. हा हा. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? छान वाटतात. कंटाळलो तर बाजूला ठेवून बघत असतो आपला लांब ठेवून, पण चांगले वाटतात असं काहीतरी. आणि तुमचं एक वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे व्ह्युअर म्हणून सांगतो, तुम्ही जे बोलता एकदम साध्या भाषेत बोलता ना, ते बऱ्याच लोकांना आवडतं आणि मलाही आवडतं. म्हणजे एकदम साधी भाषा, आपली जी घरात भाषा असते ना तसं तुम्ही बोलता, ते वैशिष्ट्य तुमचं. आणि असंच राहू द्या. हो, काय तुम्ही काहीतरी बोला आज माझ्या चॅनलवर तरी लाईव्ह आलात समोर. मी जास्त काही बोलतच नाही कॅमेरामध्ये. आणि मी माझ्या म्हणजे बायकोचं चॅनल आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे असं बोलतच येत नाही. मला असं बोलता येत नाही, सांगता येतं बरोबर वहिनींना, बरोबर समजवता येतं, पण असं कॅमेरावर बोलता येत नाही. चला तर वहिनी आता समुद्रावर जातो. तुमचा काय व्हिडिओ कुठला आहे? आता ते टाकायचं करवंदांचा आमचा. करवंदांचा? हा, विरवाडी मधला. आणि हे सासरे. आणि ते दीर, ते पण कधी कधी कॅमेरा घेऊन असत, मी बघतो याचे व्हिडिओ शूट होताना. आणि ती आजी. हा, आणि आजी आमची. हा, आजी. आजी सोबत असं हाय कर, हात वर करून हाय कर. आजी सोबतचे पण आहेत भरपूर व्हिडिओ. बघितले बघितले. आणि इकडे सागर सन यांची एंट्री झाली. आणि बरेच दिवस आमचे काही फिशिंगचे व्हिडिओ नाही आहेत. सागर भाई काय जाऊया फिशिंगचा व्हिडिओ करायला? फिशिंग? हा, फिशिंग. फिशिंगचा व्हिडिओ करायला जाऊया. सागर बरोबर, आता फिशिंगच्या व्हिडिओला जायचंय, पण आता वेळ नाही आहे, उद्या जाऊया. चालेल, उद्या जाऊया. हो, नक्की. पण कुठल्या टायमिंगला झाला पाहिजे? दुपार नंतरच झाला पाहिजे. हा, ट्रोलिंग. ट्रॉलिंगला बाहेर जाता येणार नाही, समुद्रात लाट मोठी आहेत ना, त्याच्यामुळे जाता येणार नाही. सागरला जायला लागेल. आपलीच आहे ती. तुमचीच आहे? हा. बंटीने एवढ्या सहज सांगितलं ना व्हिडिओ चालणार नाही. सकाळी त्याने जो माझा फोटो बघितला ना, त्याच्यावर त्याला वाटलं आज महेश चांगलं बोलू शकत नाही, थोडस सकाळी डोकं दुखत होत. तर त्याच्यावर त्याने ओळखलं व्हिडिओ करत नाही आहे, मूड नाही आहे. तरी पण मी चालू केला, मला जायचं होतं तुझ्या होती तेव्हा. बंटीने आपलं चॅलेंज सांगितलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कारण कराच, नाहीतर व्हिडिओ जर पडला तर बंटी जिंकणार आहे. तर लगेच शेअर करा. चला तर भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये.